नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल दररोज नेमकं मित्रांनो मी तुमच्यासाठी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे आणखी एक नवीन भरती घेऊन आलो आहे तर मित्रांनो त्यापूर्वी मी तुम्हाला एक महत्त्वाची बाब म्हणजे असं सांगतो की तुम्ही हा व्हिडिओ बघा बघत असाल तर ह्या व्हिडिओला तुम्ही सर्वप्रथम याला लाईक करून द्या मित्रांनो कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही त्यानंतर हे सबस्क्राइब बटन दिलं मित्रांनो लाल लाल रंगाचं बटन असतो मित्रांनो खाले ते म्हणजे सबस्क्राईब बटन असतो मित्रांनो त्याला टच करा लगेच थोड्या तिथे बेल लाईकन नाही मित्रांनो ती बेल आयनला टच करा आम्ही जे तुम्हाला आमच्या व्हिडिओ दररोज नवीन त्याच्यावर दोन ते तीन व्हिडिओ टाकत असतो बघा मित्रांनो आमच्या चॅनेलच नाव दररोज नवीन त्याच्यात तुम्हाला दोन ते तीन व्हिडिओ मिळतच असतात नक्की मिळतात मित्रांनो आज सुद्धा आम्ही दोन ते तीन व्हिडिओ टाकणार आहोत तर बघा मित्रांनो ते टच केल्यानंतर तुम्ही बेल लाईकला ते आम्ही व्हिडिओ टाकतो त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील नोटिफिकेशन मिळाल्यानंतर तुम्ही ते व्हिडिओ बघता म्हणजे बघितल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या जागेत कोणत्या कोणत्या शाखेत कोणती कोणती भरती निघाले ते तुम्ही बघितल्यानंतर त्याच्या तुम्ही जरूर अप्लाय करतात आणि एक आग्राची विनंती मित्रांनो त्याच्यात तुम्ही जरूर अप्लाय करा लवकरात लवकर भरती होण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्ही आपल्या जे लोक आहेत मित्रांनो तरुण वर्ग आहेत त्यांना लवकरात लवकर जॉब कशी मिळेल लवकरात लवकर त्या नोकरीला कशा लागतील हाच आमचा येतो आहे म्हणून ते टच करा मित्रांनो सबस्क्राईब बटनला प्रेस करा मित्रांनो आमची चॅनल तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून द्या म्हणजे आम्ही तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन देत राहू आता बघा मित्रांनो आपण जी जागा बघणार होती ती भरती निघाली ती बघा तर मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की या भारतीय हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पद चारशे जागा निघालं मित्रांनो अप्रेंटिस पद चारशे जागा निघालं मित्रांनो चारशे जागा निघाले आता आपली संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी मित्रांनो आपण मी अजून तुम्हाला एक सांगतो की हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत नसेल तर याची क्वालिटी वाढवा मित्रांनो आणि लगेच तुम्हाला खाली दिसते मित्रांनो खाली तुम्हाला एक चौकन दिसते मित्रांनो त्या चौकनला टच केल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण स्क्रीनवर दिसेल मित्रांनो पूर्ण स्क्रीनवर दिसल्यामध्ये आम्ही जे तुम्हाला सांगतोय मी जे सांगतोय तुम्हाला ते संपूर्ण तुम्हाला दिसेल किती किती जागा सगळे किती किती जागासाठी ही भरती निघाली आहे कोणत्या कोणत्या शाखेत किती किती पद आहेत मित्रांनो हे सगळं तुम्हाला त्याच्यात दिसेल तर मित्रांनो तुम्ही तिथे ते आहे त्याला टच केला म्हणजे तुम्हाला संपूर्ण हे दिसेल आता बघा मित्रांनो आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत सर्वप्रथम बघा मित्रांनो इथे पदाचे नाव दिलं आहे पदाचे नाव आहे अप्रेंटिसचे मित्रांनो त्यामध्ये प्रशि प्रशिक्षण आरती आता बघा मित्रांनो त्यापूर्वी मी अजून एक सांगतो तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक केला असेल सबस्क्राईब केला असेल मी अशा अपेक्षा करतो आणि आपली पूर्ण जी माहिती सांगायला सुरुवात करतो आता बघा मित्रांनो दिले अंक क्रमांक दिले ते ट्रेड विषय दिले आहे पद पदसंख्या दिले आता बघा मित्रांनो सर्वप्रथम दिले आहे फिटर फिटरसाठी एकशे पंधरा जागा मित्रांनो एकदम महत्त्वाची भरती निघाली मित्रांनो यामध्ये तुम्ही जरूर अप्लाय करा जरूर सहभागी व्हा मित्रांनो आता बघा दुसरं पहिलं दिलं तर फिटर त्यासाठी दीडशे जागा मित्रांनो दुसऱ्या दिल्लेल्या मित्रांनो वेल्डर वेल्डरसाठी एकशे दहा जागा आहे तिसऱ्या मित्रांनो टर्नर टर्नरसाठी अकरा जागा आहे चौथं दिल्ले मित्रांनो मशिनिस्ट त्यासाठी सोळा जागा आहे नंतर पाचं दिल्ले मित्रांनो इलेक्ट्रिशियन त्यासाठी पस्तीस जागा आहे नंतर सहावं दिल्ली मित्रांनो वायरमन वायरमनसाठी सात जागा आहे नंतर बघा मित्रांनो सातव दिलं आहे इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिक त्यासाठी सात जागा आहे मित्रांनो आठव दिला मित्रांनो इन्स्ट्रुमेंट मॅकॅनिक त्यासाठी सात जागा आहे नंतर नव्या मित्रांनो ए सी अँड रिफ्रिजरेशन त्यासाठी दहा जागा आहे नंतर अकराव्या मित्रांनो डिझेल मॅकॅनिक त्यासाठी सात जागा आहे नंतर अकराव्या मित्रांनो शीट मेटल वर्कर त्यासाठी पाच जागा आहे मित्रांनो नंतर बाराव्या मित्रांनो पासा त्यासाठी वीस जागा आहे मित्रांनो नंतर तेराव्या मित्रांनो कार पेंटर त्यासाठी चार जागा दिलेल्या आहे मित्रांनो आता बघा मित्रांनो चौदा दिलेला प्लंबर त्यासाठी चार जागा आहे मित्रांनो पंधरा दिल्ली मित्रांनो एम एल टी पॅ थॉलॉजी त्यासाठी दोन जागा दिल्या मित्रांनो नंतर सोळा मित्रांनो शेवटचा असिस्टंट याच्यासाठी पाच जागा दिल्या आहेत अशा इथे सोळा अंक क्रमांक दिला मित्रांनो सोळा वेगवेगळ्या टाईपच्या पदासाठी जागा जागा निघाल्या मित्रांनो अशा ज्या टोटल जागा आहेत मित्रांनो त्या अशा टोटल जागा चारशे निघाल्या मित्रांनो या चारशे जागा म्हणजे तुमच्यासाठी एकदम महत्त्वाची हो ऑपर्च्युनिटी निघून आली आहे मित्रांनो तो तुम मित्रांनो तुम्हाला अजून आग्रहाची विनंती की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त बघा आणि याच्यात नक्कीच नक्की सहभागी व्हावा मित्रांनो आजकाल बघतोय खूप कॉम्पिटिशन झालं आहे कॉम्पिटिशन झाल्यामुळे आजकाल सहजासहजी सहज उपलब्ध होत नाही म्हणून आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त नोकरी तुम्हाला कशी लागेल आज आमचा हेतून तुम्हाला आम्ही दररोज नवीन व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो छोट्या त्या छोटी ते मोठ्या तर मोठी भरतीपर्यंत आम्ही तुम्हाला व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो कारण आपल्या ते तरुण आहेत मित्रांनो त्या लवकरात लवकर कसे भरती होऊ शकतील हाच आमचा हेतू आहे बघा मित्रांनो आज सुद्धा तुम्ही तुम्हाला मी हा व्हिडिओ घेऊन राय तर बघा मित्रांनो याची चारशे जागा आहे या चारशे जागा तुम्ही जाऊ देऊ नका मित्रांनो लवकरात लवकर याच्यात टाका मी हा व्हिडिओ तुम्हाला का आणला मित्रांनो कारण की याची जी लास्ट डेट आहे मित्रांनो ती तीस मार्च आहे म्हणजे तीस तारीख खूप जवळ आलेले मित्रांनो म्हणून तुम्ही याच्यात लवकरात लवकर जास्त तुम्हाला वेळ मिळेल तिथल्या लवकरात लवकर त्याचा सहभागी होण्याचा प्रयत्न करा आता बघा मित्रांनो आपण बघितलं सगळं ट्रेड बघितल्या आता त्याच्यात किती किती जागा निघाल्या त्या सगळ्या बघितल्या आता बघा या याच्यात एकूण चारशे जागा मित्रांनो आता यासाठी जी शैक्षणिक पात्रता लागणार ती अशी मित्रांनो लवकरात लवकर बघा मित्रांनो शैक्षणिक पात्रता कशी आता बघा मित्रांनो खूप शैक्षणिक एकदम खूप कमी मित्रांनो शैक्षणिक पात्रता आजकाल सर्व काही ही शैक्षणिक पात्रता कम्प्लीट करत आहेत आता बघा मित्रांनो वायरमन वायरमनसाठी आठवी उत्तीर्ण आय टी आय वायरमन पाहिजे मित्रांनो आता आठवी तर आपण शिक्षण सा म्हणजे आता प्राथमिक शिक्षण नंतर माध्यमिक शिक्षण आपण घेतच असतो मित्रांनो आठवी उत्तीर्ण त्यानंतर लगेच आयटीआय मित्रांनो आयटीआय खूप करत आहेत मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगतो की एकदम खूप कमी शैक्षणिक पात्रता लागणार आहे मित्रांनो लवकरात लवकर सहभागी होण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर फॉर्म टाकण्याचा प्रयत्न करा आय टी आय आयटीआय मित्रांनो आता दुसरं बघा मित्रांनो प्लंबर प्लंबरसाठी आठवी उत्तीर्ण पाहिजे आयटीआय प्लंबर पाहिजे मित्रांनो तिसरा मित्रांनो हो, एम एल टी पॅथॉलॉजी त्यासाठी बारावी उत्तीर्ण पाहिजे मित्रांनो बारावी म्हणजे तुमचे विषय कोणते कोणते ते बघा मित्रांनो फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषय झाले असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो एम एल टी पॅथॉलॉजीसाठी आता असिस्टंट याच्यासाठी कसे मित्रांनो बघा असिस्टंट असिस्टंट याच्यासाठी बी ए किंवा बी बी ए बॅचलर डिग्री इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो अशी शैक्षणिक पद्धत झाली असेल आता बघा मित्रांनो जे उर्वरित ट्रेड मित्रांनो जे बाकीचे ट्रेड उरले मित्रांनो त्यासाठी दहावी उत्तीर्ण पाहिजे संबंधित ट्रेडमध्ये आय टी आय पाहिजे मित्रांनो आता बघा उरळी ट्रेड साठी तुम्हाला काय काय दिलं तुम्ही बघितलं मित्रांनो पाहिजे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पाहिजे यासाठी जी वयाची मित्रांनो ती वयाची आठ तेरा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष आहे मित्रांनो अठरा ते सत्तावीस खूप वयाची आठ बी खूप कमी मित्रांनो म्हणून याच्यात लवकरात लवकर सहभागी व्हा काही लोक सहभागी होणार नाही मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगतो की लवकरात लवकर याच्या सहभागी लवकरात लवकर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करा एस सी एस टी यांच्यासाठी पाच वर्ष सूट दिली मित्रांनो ओबीसीसाठी तीन वर्षे सूट दिली आता बघा तर मित्रांनो नोकरीचे ठिकाणी तिरशी दिले नोकरीची ठिकाणी तिरची दिले मित्रांनो आणि एकदम महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो म्हणजे स सर्वांना हीच अडचण असते की यासाठी फी काय फी खूप असेल तर महत्वाचं मित्रांनो ते एकदम महत्त्वाची ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी चालून आणली याच्यात कोणतीच फी नाही कोणत्याच विद्यार्थ्याला कोणत्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला याच्यात फी नाही मित्रांनो फी याच्यात माफ आहे मित्रांनो म्हणून लवकरात लवकर तुम्ही याच्यात अप्लाय करा आता बघा मित्रांनो ऑनलाईन अर्ज करणे शेवटची तारीख दिले मित्रांनो तीस एप्रिल तीस मार्च दोन हजार एकोणीस तीस मार्चनंतर तुम्ही याच्यात अप्लाय शकता म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ लवकरात लवकर आम्ही आणण्याचा प्रयत्न केला त्याच्यात लवकरात लवकर अप्लाय करा मित्रांनो तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आमचे चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि कर बेलाकनला दाबून द्या तर भेटूया मित्रांनो पुढचा व्हिडिओ नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये